लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारुळे, तुम्ही पाहतात शिवनेर प्राइम। शिवनेर प्राइमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आज आपण आहोत मलठण या गावामध्ये। मलठण गाव एक ऐतिहासिक आहे। त्याचं कारण असं आहे की या गावामध्ये पूर्वी काळातले ऐतिहासिक काळातले काही गड आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी काही वाडे आहेत, जे वाडे या ठिकाणी आजही इतिहासाची साक्ष देत आहेत। मग याच असणाऱ्या ऐतिहासिक गावामध्ये जी लोकसभेची निवडणूक होणार आहे, इतिहास घडणार आहे, त्या इतिहासाची साक्षीदार आपण सर्वजण होणार आहोत। पण त्याचबरोबर या ठिकाणच्या मलठण गावामधल्या अनेकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ह्या जाणून आपल्याला घ्यायच्या आहेत। की या ठिकाणी असणारा युवक वर्ग असेल, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, महिला मंडळी असतील, प्रत्येकाच्या मनामध्ये नेमकी भावना काय लोकसभेबद्दल, तर आपला विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतेच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेणार आहोत की प्रत्येकाच्या मनामध्ये नेमकं लोकसभेबद्दल दडलंय तरी काय। दादा नमस्कार, काय नाव तुमचं? प्रमोद बाळासाहेब दंडवते, मलठण। लोकसभेबद्दल काय वाटतं तुम्हाला? लोकसभेबद्दल खासदार शिवाजी दाडोराव पाटील विजय होतील असं तर आत्तापर्यंत चिन्ह आहे, पण खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील विजय होणार आहे। दादा चौकार तर मारणारच आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे, पण चौकार हा प्रेक्षकांपर्यंत गेलेला आहे, बॉल गॅलरीच्या बाहेर गेला पाहिजे, असा चौकार बसला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे। अमोल कोल्हेंबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हेंबद्दल तसं काय वाटत नाही, पण ते नक्की सिरियलमधून राजकारणात आले, त्यांचं तसं काय एवढं त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, ते जुने शिवसैनिक आहे, त्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आहे। आम्हाला खासदार शिवाजी दादा आढळराव पाटलांचं आम्ही त्या ठिकाणी काम करणारच आहे। विकासाबद्दल तरुणा तुम्ही विकासाबद्दल काय वाटतं? खासदार शिवाजी दादा आढळराव पाटलांनी विकास कामे भरपूर केलेली आहे आणि इथून पुढच्याही काळात करणार आहे। बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा अहोरात्र खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील असतील, महेशदादा लांडगे असतील, जयसिंगराव एरंडे असतील, ही मंडळी बैलगाडा चालू करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी मंडळी आहे। आणि बैलगाडा शर्यत नक्कीच पुढल्या महिन्यात एक इलेक्शन झाल्यावरती 2-3 महिन्यात चालू होतील। सुप्रीम कोर्टामध्ये तारीख चालू आहे आणि सुप्रीम कोर्टामधली तारीख या 2 महिन्यात निकालात निघन आणि सुप्रीम कोर्टातून जी तारीख निकालात निघली तर भविष्य काळात बैलगाडा शर्यत नक्कीच चालू होईल आणि सर्व बैलगाडा मालक खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या मागे आणि महेशदादा लांडगेंच्या पाठीमागे राहतील। बैलगाडा या विषयावर राजकारण झालं पाहिजे की विकासावर राजकारण झालं पाहिजे? विकासावरती पण झालं पाहिजे आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनी या भागात विकास केलेलाच आहे। काय काय विकास केलाय? रेल्वे मार्ग असेल, नाशिक महामार्ग असेल, पुन्हा छोटी मोठी रस्त्याची कामे असेल, असा भरपूर विकास केलेला आहे दादांनी। सभामंडपाची कामं असेल, पेविंग ब्लॉकची कामे असेल, अशी सर्वसामान्यपर्यंत बरीच कामे केली असेल, नळ पाणी पुरवठा योजना असेल, अशी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनी बरीच कामे केलेली आहे। समाधानी आहात? दादांबद्दल आम्ही समाधानी आहे, दादा यावेळेस चौकार मारणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे। दादा नमस्ते। नमस्ते, काय नाव तुमचं? सुभाष दंडवते। मला एक सांगा की लोकसभेची निवडणूक आहे, निवडणुकीकडे कसे पाहता तुम्ही? निवडणुकीकडे आता आपण देशाचा विचार म्हणून देशात एक चांगला पंतप्रधान भेटावा ह्या उद्देशाने आपण पाहतो। तुमच्या मनातला खासदार कसा असावा? आमच्या मनातला खासदार सर्वसामान्य लोकांना भेटणारा किंवा त्यांच्या समस्या जाणून घेणारा असला पाहिजे आणि विकास कामे करणारा असला पाहिजे। आणि आता लोकांना जे पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत किंवा काय आहेत ह्या समस्या दूर करणारा असा खासदार पाहिजे। एक सांगा की आत्ता जी विकास कामं चालू असतील किंवा इथून माझे विकास कामं झाले असतील, अजून काही ठिकाणी विकास कामं होत नाही आहेत, पण ह्या लोकसभेच्या निमित्तानं निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील की ज्याच्यावर निवडणूक लढवली जाणार आहे? निवडणूक विकास कामांवर जास्त लढवती कोणती? त्यामध्ये आता हा जो भाग आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गावांना अजून पण पिण्याच्या पाण्याचं हे तिथं पिण्याच्या पाण्याचा अजून प्रॉब्लेम आहे, म्हणजे पाणी तिथपर्यंत जाण्यास नैसर्गिक अडचणी येतात, त्यासुद्धा त्यांनी म्हणजे सोडवायला अजून चान्स आहे तिथं। शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते चांगले आहेत, म्हणजे त्यांनी जर सर्वसामान्य माणसाला भेटायसाठी ते एक दिवस अवश्य वेळ देतात, दर रविवारी कुणी पण जाऊन त्यांना भेटू शकतं, त्यांना समस्या सांगू शकतात। डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे अभिनय क्षेत्रात खूप चांगलं काम आहे त्यांनी, म्हणजे आम्ही तर त्यांच्या संभाजीच पाहतो, त्यांच्यामध्ये ते संभाजीसारखे नाही का, त्यांनी एकदम
आमचं समाज संभाजी आमच्या समोर दिसतो असं त्यांनी हुबेहूब हे केलं आहे. त्यांनी राजकारणात आता आलेत आणि आता एक वेगळं तसं आश्चर्याचा धक्का दिलेला आहे त्यांनी. काय तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी कोण? आता तसं सांगता नाही यार. मला सांगा व्यक्ती म्हणून मतदान करणार की पक्ष म्हणून? आम्ही आता पक्ष म्हणूनच मतदान करतो. कोणता? बीजेपी. बीजेपी? मग बीजेपीतून कोण आहेत? म्हणजे शिवसेना. बरं बरं चालतं आहे. नमस्ते. नमस्कार. लोकसभेबद्दल काय वाटतं तुम्हाला? लोकसभेमध्ये कशाबद्दल? लोकसभेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीत तुम्ही कसे पाहताय? मला नेमका मुद्दा हा सांगायचा की निवडणूक आलेली आहे, लोकसभा आहे, तुमच्या मनामध्ये लोकसभेबद्दल काय आहे? लोकसभेबद्दल का नेत्याबद्दल? नेता नाही, आता नेता नाही, लोकसभेबद्दल. लोकसभेबद्दल काय सांगायचं? निवडणूक प्रक्रिया असेल, निवडणूक प्रक्रिया होतीये, वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्यांच्या भूमिका आहेत, प्रचारतंत्र आहे, मुद्दे आहेत, विकासाचे आहेत, विकास नाही केलेले आहेत, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय नाही, योग्य प्रकारे चाललंय मोदीचं सरकार. आत्ता आपल्यातून मोदी नाही उभे. आत्ता आपलं जे सरकार निर्माण होणार आहे ते शिवसेना युतीचं आहे आणि आघाडीचं आहे, या दोन मुद्द्यांमध्ये आहे. भविष्यामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का नाही होतील ते आपल्याला माहिती, तुम्हाला माहिती नाही, मला माहीत नाही, कोण निवडून माहिती नाही. पण आत्ता तुम्हाला काय वाटतं की लोकसभेच्या या राजकीय नेत्यांबरोबर विकासाचे कोणते मुद्दे असतील का त्याच्यावर निवडणूक लढवली जाईल? तेच रोजगार, स्थानिकांना नोकऱ्या. आधी इथं जे साखर कारखाने झालेत तिथं स्थानिकाचं प्रमाण एकदम कमी आहे, याच्यावर पण होईल ना विचार. हां. शिवाजी आढराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? ते आमचे नेते आहेत, शिवाजी आढराव पाटील, तेच परत येणार निवडून. आणि डॉक्टर अमोल कोल्हे? अमोल कोल्हे इतका अनुभव नाही ना, अनुभव नाही, नवीन माणूस आहे, अनुभव येताना खूप दिवस लागतील. आता शिवाजी आढळराव पाटलांनी भरपूर कामं केलेली, आता त्यांची पुस्तकरूपात पुस्तकं गावोगावी म्हणजे अशी दाखल केलेली आहेत. त्यांना पर्याय नाहीच, अमोल कोल्हे म्हणजे पर्याय नाही, शिवाजी दादा आढळराव पाटीलच पुन्हा. अमोल कोल्हे? अमोल कोल्हे अजून अनुभव यायचा आहे त्याला, अनुभव आल्यानंतर. अमोल कोल्हेबद्दल अजून काय माहिती तुम्हाला? अजून काय माहिती, अभिनेता आहे, अभिनेता एवढीच माहिती आहे मला. हा, कधी पाहिलं त्यांना? हा, कुठे? जवळून बघितले. आमच्या बरोबरच प्रचाराला होता, आमच्या सेनेबरोबर, सेनेबरोबर प्रचाराला शिक्रापूरमध्ये सभा होती. कधी? आढळराव पाटलांची मागच्या इनिंगला. त्या आमच्या खांद्याला खांदा लावून होता अमोल कोल्हे, आमच्या बरोबरच होता तो. शिवसैनिकातून काहीतरी झालं असेल, गेला निघून राष्ट्रवादीत, एकदम जवळून पाहिलेला मी. आता मी 40 वर्ष झाली मतदान करतोय. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये गेले, त्याबद्दल तुम्ही शिवसैनिक आहेत, काय वाटतं तुम्हाला? काही नाही वाटत, ज्याला जायचं ते जातात, ज्याला राहायचं तो राहतोय, त्याच्याबद्दल काय वाटत नाही. काय नाही. बाबा काय नाव? बाळू. लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे? हो. आत्ताचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे आणि हे आढळराव. त्याचे विद्यमान खासदार कोण आहेत? आत्ता विद्या, आता आढळराव आहेत. तुमचं मत कुणाला? आमचं मत अमोलला. का बरं? तरुण तरुण येत आहे, हुशार आहे, शिक्षण आहे, आणि हुशार असून अनुभवीक आहे. आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? त्याच्याबद्दल चांगलेच होते, पण सध्या ते वर असल्यामुळे खाली लक्ष देत नाही एवढे ना ते. खाली शेतकऱ्यांना त्यांनी फार हे केलं, काही तपास नाही केला काही. हां, अजून काय ते खाली बघितले नाही, एकदा गेले का पण मागं बघते नाही ते ना, म्हणून ते अमोल कोल्हे हुशार आहेत. समाधानी आहात आत्ता की नाराज आहात? आता आम्ही समाधानी. कोणाबद्दल? अमोल कोल्हेबद्दल. पण इथून मागे जे सरकार होतं त्या सरकारबद्दल? सरकारबद्दल ते चांगले होते, पण त्यांनी शेतकऱ्याच्या फार फसवणूक केली, समजायला आश्वासनच दिली ना त्यांनी. काय काय फसवणूक केली? शेतकऱ्याला म्हणले नुसत्या हे देव तुम्हाला ते देव तुम्हाला, एकही आमदार आणले नाही, काहीच आतापर्यंत शेतकऱ्यांनी काही केलंच नाही. यावर्षी मतदान? ह्यावर्षी मतदान याला राष्ट्रवादीला. राष्ट्रवादीला काय दादा नाव तुमचं? नावनाथ हजारे, निमगाव दुडे. यावर्षी काय? यावर राष्ट्रवादी. का बरं?
काय विकास नाही यांचा, नुसतं बोलबच्चनगिरी केली यांनी, अजून काय नाही, काय योजना नाही आमच्या जेवढं वीज नाही आणि काय सगळं त्यांनी नाराज सरकार. कुठे गेला होता तुम्ही? हे बँकेचं काम. बँकेत काय केलं? पगार डेअरी चालवतो ना. शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये जमा होणार होते, तुमच्या खात्यावर किती झाले? नाही झाले, एक पैसा पण नाही झाला. का बरं झालंच नाही आता? का बरं काय माहिती? विचारलं का तुम्ही? नाही विचारलं. का बरं? कोणाला विचारायचं? खाली कोणी आलेच नाही तर विचारायचं कोणाला? विचारायचं कोणाला? तर वरून फक्त सांगतेत त्यांनी, ते पण खाली येतच नाही. ते काय वाटतं तुम्हाला, लोकसभेची निवडणूक आहे, तुमच्या मनामध्ये नेमके प्रश्न कोणते? प्रश्न काय नाही, आम्ही राष्ट्रवादी निवडणार विकासाला मत. का बरं? विकास पर्याय नाही आम्हाला. आपण तुम्ही म्हणता त्यांच्याशिवाय पर्याय नाही. आढळराव पाटील यांना विरोध का करताय? आढळराव पाटील आमच्या गावाकडे कधी आलाच नाही. आमच्या गावात त्याचं 15 वर्षात कधी कामच नाही. काय काय काम आहे आमच्या गावात? त्याने साधं आलंच नाहीच, 15 वर्षात आलाच नाही आढळराव. निमगाव दुडीत आलाच नाही. कोणतं गाव? निमगाव दुडे. गावात कोणत्या समस्या आहेत? गावात काय रोड रस्ते पाणी वीज. आता वीज 2 तासाशी नदीला पाणी असून सुद्धा 2 तासाशी पाटाला पाणी आलं तर आमच्या गावाला अजून पाणी नाही. परिवर्तन परिवर्तन राष्ट्रवादीलाच मत. आमोल तुम्हाला काय वाटतं? आता डॉक्टर अमोल कोल्हे हे सुशिक्षित उमेदवार आहे आणि गेले 15 वर्ष झाले डॉक शिवाजीराव आढळराव हे खासदार आहेत, त्यामुळं सर्व जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी आणि तरुणांच्या मनामध्ये खास करून की परिवर्तन व्हावे अशी इच्छा आहे, त्यामुळं बाकी काही नाही. पण तू एक तरुण आहे, तुझ्या मनामध्ये लोकसभेबद्दल काय? काय नाही, अजिबात विकास झालेला नाही आणि त्यानंतर मोदीने सगळे आश्वासन फसवे दिलेले, त्यामुळे यावेळेस अमोल कोल्हेच फिक्स आहे शिरूरमधून. तरुणांसाठी काय काय केलं पाहिजे होतं? तरुणांसाठी पहिली जबाबदारी, तरुणांना नोकऱ्याच नाही, जे 2 लाख दरवर्षी नोकऱ्या देऊ म्हटले होते, त्यामुळं दोन तरुणांना सुद्धा नोकऱ्या मिळालेल्या नाही आहे. सगळी बेरोजगारी वाढलेली. आज आम्हाला शेती करून सुद्धा शेतीला हमी भाव नाही मालाला, त्यामुळं हे सरकार सगळं फसू आहे. कांदा अक्षरशः फेकून दिलेले, सडून जाग्यावर सडलेले, अजून खपलं आहे आणि कांद्याचा अंदाज देतो म्हणले ते कशातच काय नाही. नाराजात? पूर्णपणे नाराज. यावेळेस अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे फिक्स. धन्यवाद दादा. नमस्कार, काय नाव? निलेश दंडवते. कुठे राहता? मल्टनमध्ये. इथं दंडवते असतेला. मला सांगा की लोकसभेची निवडणूक येते, तरुण आहेत यावर्षी, तरुण जास्त मतदान करणार आहेत, तरुण म्हणून तुम्ही लोकसभेकडे कसे पाहता? तरुण म्हणून आम्ही असं पाहतो की गेल्या 15 वर्षात जी काही शिरूर मतदारसंघात कामं झालेली आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपल्याला एक सुशिक्षित आणि उच्च शिक्षित तरुण उमेदवार आला निवडून आला पाहिजे. तर माझं मत डॉक्टर अमोल कोल्हेंनाच जाईल. अमोल कोल्हे का? अमोल कोल्हे तेच आत्ता सांगितल्याप्रमाणे, जसं की आपल्या शिरूर मतदारसंघात शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, संभाजी महाराजांचं बलिदान स्थान आहे, तर ह्या दोन क्षेत्रांकडे काहीच विकास झालेला नाही आहे. म्हणजे जवळजवळ अख्ख्या देशामध्ये त्यांचं पूर्ण नाव व्हायला पाहिजे त्या दोन स्थळांचं, तर काहीच झालेलं नाही आहे. तर माझ्या दृष्टीने असं वाटतं की अमोल सरांनाच मत दिलं पाहिजे त्या स्थळांचा विकास होण्यासाठी, किंवा बाकीचे पण कामं आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तरुणांची रोजगार समस्या आहे, तर ह्या सगळ्या कामांसाठी एक उच्च शिक्षित तरुण चेहरा समोर आला पाहिजे. आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? वाटायचं म्हणणं काय नाही, पण आत्ता 2-3 महिन्यापूर्वीच कामं चालू झालेली आहेत. मग इतके 5 वर्ष 4.5 वर्ष तुम्ही काय केलं? माझा असंच थेट सवाल आहे त्यांना. मग आत्ता 2-3 महिने निवडणूक जवळ आली तर कामं चालू झालेली आहेत. तरुणांच्या काय समस्या आहेत ज्या दिल्लीमध्ये मांडल्या गेल्या पाहिजेत? तरुणांच्या समस्या म्हटलं तर पहिले मेन रोजगाराची समस्या आहे, त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे सर्वांना, ही समस्या मला तरी महत्त्वाची वाटते तरुणांची. शिक्षणाबद्दल पण जे पुणे मतदारसंघ जसा विकसित झाला आहे तसं शिरूरमध्ये शिक्षणाच्या सोयीसुविधा कमीच आहेत, अजून तरी एवढेच आहेत. तरुण म्हणून खुश आहात का? नाही. परिवर्तन? हो, परिवर्तन व्हायलाच पाहिजे ह्या वर्षी तरी. यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे आणि त्या मुद्द्यांवरती निवडणूक लढली जाईल? मुद्दे म्हटले तरी हेच, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे, हा रस्त्यांच्या समस्या आहेत, परत दुसरं शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, बाजारभाव वगैरे चांगले नाही आहेत, आणि मग हे सी आपल्या ह्याच्यात म्हणजे शिरूर मतदारसंघात जेवढे किल्ले आहेत त्यांचं संवर्धन पण खूप चांगलं झाले प्रकारे झालेलं नाही आहेत, किंवा जे 2 तीर्थक्षेत्र मी म्हटलेलं आहे जे आपले असे, त्यांचं पण संवर्धन एवढं चांगल्या प्रकारे झालेलं नाही आहे, त्यांचा विकास खूप काही वेगळ्या प्रकारे होऊ शकतो.
जसं आपण राजस्थानात वगैरे बघितलं, कारण तिथे किल्ल्यांचं संवर्धन वगैरे त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे केलेलं, पर्यटनसुद्धा आपल्या शुरू मतदारसंघात खूप प्रकारे चांगला व्यवसाय होऊ शकतो पर्यटन म्हणून, पण तसा काही केलेला नाही आहे विकास. ही दोन तीर्थस्थळं जर विकसित चांगली केली तर पर्यटन म्हणूनसुद्धा शुरू मतदारसंघ पाहिला जाऊ शकतो. या निवडणुकीमध्ये व्यक्ती म्हणून मतदान होईल की पक्ष म्हणून? मला तरी व्यक्ती म्हणून वाटतं. का बरं, व्यक्ती म्हणून का? म्हणजे जसं व्यक्ती म्हणून म्हणजे अमोल कोल्हे ना पक्ष म्हणून नाही, कारण स्वतःच तो माणूस एवढा चांगला आहे. म्हणजे आपण पाहिलं की त्यांच्यावर शिवाजी महाराज, संभाजी महाराज ह्या दोन मालिकांवर त्यांनी काम केलेलं आहे, ते त्यांच्या शिवाजी महाराज दोघांचे विचार त्यांच्या मनात आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की संभाजी महाराज ही मालिका करण्यासाठी त्यांनी स्वतःचं हे असतील म्हणजे पर्सनल गोष्टींचा त्याग करून त्यांनी ही मालिका पुढे आणलेली आहे. त्यांच्यावर पूर्णप्रमे विचार त्यांच्यावर पूर्णपणे झालेला आहे त्यांच्या मनावर. तर मला एक व्यक्ती म्हणून चांगले वाटते आणि त्यांना तरुणांना संधी द्यायलाच हवी ह्या वर्षी तरी. विद्यमान खासदार आहेत ते किती टक्के पास आणि किती टक्के नापास आहेत? पास म्हटलं तर 30% पास म्हणेल मी, मग उरलेले 70% नापास. तुमचा पाठिंबा? माझा पाठिंबा अंबोल कोल्हे सरांनाच. दादा नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, नितीन दंडवदे. मला एक सांगा की येती लोकसभा आहे, त्या लोकसभेमध्ये तुमच्या दृष्टिकोनातून कशी पाहता ही निवडणूक? मी आता तसं सांगायचं झालं तर नवीन उमेदवार पाहिजे, जुना उमेदवार नको. आढळराव पाटील यांनी खूप वर्ष झाले या ठिकाणी, 3 वर्ष झाले, 3 निवडणुका झाले या ठिकाणी, ते निवडून येत आहेत सतत, पण कामं काहीच नाही. त्यांना भेटायचं म्हटलं तर सहजासहजी भेटता येत नाही त्यांना. त्यांचं ऑफिस नाही, काय नाही, कार्यालय नाही, कामाचा काहीच न हे नाही त्यांचा. त्या दृष्टीने अमोल कोल्हे परिवर्तन झालं पाहिजे, डॉक्टर अमोल कोल्हे. शिवाजी आढळराव पाटील यांचं लांडेवाडी गाव आहे, त्या ठिकाणी गेलात कधी? नाही नाही, तिकडं नाही गेलो कधी. का बरं? नाही, तिकडे जायचा प्रश्नच येत नाही ना त्यांना भेटण्यासाठी. काय ते फोन पण उचलत नाही, काय नाही, काय नाही, नाही नाही. केला होता का फोन? केला होता, 1-3-4 महिन्यापूर्वी केला होता. दादा काय एक कामाच्या संदर्भात केला होता. कोणतं काम होतं? होतं एम आय डी सी. एक आपल्या मित्राला कंपनी जॉबसाठी त्यांनी फोन केला होता, नाही उचलला फोन त्यांनी. की अमोल कोल्हे सरांनी म्हणजे सांगितलं जसे की ते पहिला प्रस्ताव दादांकडे घेऊन गेले होते मालिकेसाठी, तर असं ऐकण्यात आलेलं किंवा सरांनी पण सांगितलेलं आहे की ते म्हटले की ही जर मालिका चालली नाही तर ह्याला पूर्णपणे विकायला लागेल. म्हणजे त्यांचा ॲप्रोच दिसून येतो की ह्या सगळ्या गोष्टींकडे, संभाजी महाराजांना किंवा शिवाजी महाराजांकडे, हे म्हणजे त्यांचं जास्त काही ॲप्रोच दिसत नाही आहे. पण तरीसुद्धा सरांनी एवढं म्हणजे पूर्णपणे ती मालिका पुढे नेली, स्वतःचं घर वगैरे विकून. तर मला ती व्यक्ती म्हणून चांगली वाटते आत्ता. आणि उच्च शिक्षित स्वतः आपल्याला माहिती आहे, डॉक्टर MBBS आहे, 10वी 12वीला गुणवत्ता यादीत आलेले आहेत. तर काहीतरी सुरूचा चेहरा मेहरा मोहरा बदलू शकतात पूर्णपणे ते, कारण की चौकार षटकार हे चालू राहतील, त्याचं काय हे नाही. म्हणजे ह्यांना त्यावेळेस आत्ता 5 वर्ष आले की ह्यांना केंद्रात मंत्रिपद भेटेल, हे ते त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधण्याची भूमिका आहे. आणि 3 महिन्यापूर्वीपासून कामं चालू झाली, मग 4.5 वर्ष तुमची खासदार निधी कुठे गेली होती? हा रोड तुम्ही बघताल इथला, तर हा आत्ता 1.5 महिन्यापूर्वी झालेला आहे. मग इतके दिवस का कुठे होता खासदार निधी तुमचा? केंद्र तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे, का विकास होऊ शकत नाही मग इथं? हा रास्त प्रश्न. सरकारने काही योजना आणल्या, त्या योजना किती प्रभावी चांगल्या आहेत? म्हणजे योजना म्हणजे कुठल्या म्हणताय तुम्ही? GST असेल किंवा शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी सन्मान योजना होती, त्याचबरोबर वेगवेगळ्या कर प्रणालीमधल्या असेल, शेतकऱ्याच्या सन्मानाच्या असतील, युवकांच्या असतील, विमा योजना असतील, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी पूर्णपणे ह्या सरकारला नावं ठेवत नाही आहे. विमा तर तसं तुम्ही बोलला तर त्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे असं मी पूर्ण की मोदी गव्हर्नमेंटच्या विरुद्ध असं अपोज बोलत नाही. तुम्ही सगळ्या योजना मला माहिती नाही, विमाचा फायदा झालेला आहे नाही असं नाही. परत पासपोर्टचं पण खूप सुविधा चांगल्या झाल्या, पासपोर्ट पण तुम्हाला आजकाल बघितलं तर खूप लवकर मिळतो आहे. GST थोडंसं मला हेच वाटतं आहे, कारण की GST व्यापारी वर्गाला खूप काही फायदा झालेला नाही आहे. म्हणजे वस्तूंच्या किमती पण अननेसेसरीली वाढलेल्या आहेत GST विचार केला तर. तसं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काहीच कामं झाली नाही का? आता कामं तर तुम्ही म्हणजे बघितलं असेल की मला तरी माझ्या गावात किंवा आसपासची जेवढी पंचकृषी तर कामं मला असं नाही. कामं कशी होतात की त्यांच्या साईडलाच होतात, मंचर, आंबेगाव वगैरे, मग आम्ही पण त्यांच्या मतदारसंघातच आहेत ना, आमच्या ठिकाणी पण कामं व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. चिंचोली झालं, कानूर मेसा झालं, मिडगुलवाडी झालं, पाबळ झालं, या ठिकाणी अजिबात पाण्याची आत्ता तुम्ही जर गेले सर्वे जर केला तर तिथल्या लोकांना अक्षरशः पाणी प्यायला नाही. आता एवढं दिवस आत्ता होते, यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं ना दादांनी, ते काहीच कामं केलं नाही त्यांनी. पाठिंबा? आमचा पाठिंबा डॉक्टर अमोल कोल्हे, परिवर्तन झालंच पाहिजे. बैलगाड्याबद्दल काय वाटतं? बैलगाड्याबद्दल आम्ही तर खूप नाराज आहे, दादांनी काहीच काम केलं नाही. आम्ही सतत दादांकडे गेलो होतो गाडा मालक आमच्या गावातली संघटना घेऊन, पण त्यासाठी दादांनी काहीच पाठपुरावा केला नाही. बैलगाडा चालू व्हायला पाहिजे, परिवर्तन झाल्याशिवाय हे तर काय होणार नाही. परिवर्तन झालं पाहिजे नक्की. बैलगाडा बंदीला जबाबदार कोणी? बैलगाडा बंदीला जबाबदार हे सरकारचे, भाजप सरकार.
दुसरं नाही, भाजप आणि शिवसेना। यांच्या काळात काहीतरी अगोदर चालू झालं होतं? नाही ना, चालू झालं पण काय त्यांचीच नाटकं परत त्यांनीच बंद केलं। बैलगाडावर राजकारण होणे कितपत चांगलं आहे? नाही ना, राजकारण नाही झालं पाहिजे, झालं पाहिजे याच्यावरती। हा पारंपरिक खेळ आहे, जुन्या पिढीपासून हा खेळ चालू झाला झाला पाहिजे। मला असं वाटतं की बैलगाडा शर्यत हा मुद्दा म्हणजे नसलाच पाहिजे की राजकारणात, म्हणजे आपले त्याच्यापेक्षा आपले गहन प्रश्न आहेत बाकीचे, जसे पाण्याची समस्या म्हटले। बैलगाडा ठीक आहे, म्हणजे व्हायला पाहिजे, माझा काय त्याला विरोध नाही आहे, पण हा निवडणुकीचा मुद्दा नसावा। कारण की मी बैलगाडा शर्यत चालू करतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा मुद्दा सुप्रीम कोर्टात हायकोर्टात चालू आहे आणि त्याच्यावर कोर्ट जे निकाल देईल त्याच्यावरच सगळ्यांना ते मान्य करायला लागणार आहे। पण हा पर्सनली मला तरी असं वाटतं की हा मुद्दा नसावा निवडणुकीचा। आपले मुद्दे कसे असावे, पाण्याची समस्या आहे, पर्यटनाचा व्यवसाय आहे आपल्या इथलं, ते जास्त मुद्दे पुढे फोकसमध्ये आले पाहिजे असं मला रास्त वाटतं। म्हणजे रोजगारासंदर्भात तरुणात तुम्हाला काय वाटतं? नाही ना, रोजगारासंदर्भात असं आहे की स्थानिकांनाही तो रोजगारच देत नाही। स्थानिक जर कंपनीकडे जॉब मागायला गेले तर त्यांना रोजगार देत नाही, ते प्रॉपर म्हणून त्यांना काढून दिलं जातं, रोजगारासाठी घेत नाहीत। आणि त्यासाठी ते दादांकडे पाठपुरावा केला, त्यांना फोन बिन केला तर ते कधी फोन उचलत नाही, काय नाही काय नाही काय नाही, म्हणजे रिस्पॉन्सच देत नाही ते स्थानिक। विमानतळ असेल, रेल्वे असेल, त्याबद्दल काय वाटतं? विमानतळ तर काय दादांमुळेच गेले, आता सगळीकडे तुम्ही पाहताय पेपर न्यूजपेपर इकडं, पण जाऊ द्या, काय नाही, चांगलं आहे। रेल्वे काय आता म्हटले 2000 ह्या निवडणुकीच्या आधी रेल्वे येणार आहे, रेल्वेने फॉर्म भरायला जाणार आहे, कुठे रेल्वे नाही, काहीच नाही, कामच नाही काय। विमानतळावर मला बोलायचं आहे असं, म्हणजे पहिल्यांदा हा प्रस्ताव चाकणमध्ये आला होता बरोबर, आणि आता दादा सांगतात की जिओग्राफिकल कंडिशन वगैरेमुळे तर त्यांनी अपोज झालाय। पण आता जसा विचार केला पुरंदरचा, तर पुरंदरच्याला जर आपण विमानतळाला जायचं असेल तर मध्ये दिवेघाट पार करून आपल्याला जायला लागते, तिथली पण जिओग्राफिकल कंडिशन एवढी काय चांगली नाही। पण चाकणमध्ये त्यांनी दादाने अननेसेसरीली जो पहिला विरोध केला त्यामुळे ते आपल्याला तिकडे विमानतळ हलवायला लागला। म्हणजे जर का आता चाकणमध्ये विमानतळ झाला असतं तर हा पूर्णपणे पट्टा सगळा विकसित झाला असता, इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या। याला जबाबदार कोण? स्टार्टिंगला तर दादाने अपोज केलं, ते चुकीचंच आहे, आणि तेच आता विद्यमान 15 वर्ष खासदार आहेत, तर त्या मुद्दा दादांना घातक ठरू शकतो? हां, ऑब्विसली त्यांना घातक ठरू शकतो हा मुद्दा। परत तसं आता आपली तर भीमाशंकर आहे, ओझर आहे, लेण्याद्री आहे, ह्या अष्टविनायक क्षेत्रांचा पण काहीच हे झालेलं नाही आहे विकास। आणि आता इथे 9 किलोमीटर आम्हाला रांजणगाव MIDC, पण आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला तिथं कंपन्या जॉब देत नाही आणि म्हणतात की स्थानिकांना जॉब नाही। हे सगळे मुद्दे आहेत, म्हणजे आमच्या भागासुद्धा विकास होऊन काय फायदा नाही। आणि ही MIDC आहे ती खूप जुनी आहे, म्हणजे शरद पवार साहेबांच्या काळातली MIDC ही। महाराष्ट्र बदलतो आहे? महाराष्ट्र मी नाही सांगत की म्हणजे मला हे नाही वाटत, पण जे आता पहिलं त्यांचं शिवसेना BJP होतं की आम्ही युती करणार नाही, मग परत करतात ते, त्यांच्या असे बोलत बोल वाटत नाही की किती 4 वर्ष झाले की राजीनामा खिशात घेऊन, मग आता का युती केली? म्हणजे जर तुम्हाला राजीनामा द्यायचा, तुम्ही सरकारमध्ये असून सुद्धा तुम्ही सरकारला अपोज करताय आणि आता एकाच हातात हात घालून फिरताय। पर आता मोदींविषयी जरी बोलायचं म्हटलं तर ते एअर स्ट्राईक ती सक्सेसफुल झालेली नाही, 2000 करोड रुपये तुम्ही खर्च केले तर कुठेच तुम्ही फोटो पण तुम्ही कुठे हे करू शकले नाही आहेत त्याचे, म्हणजे ते पूर्णपणे वेस्टच झालेले आहेत। आणि आता परवाच ते बोलले काहीतरी अँटी सॅटेलाईट, तर ते पूर्णपणे शास्त्रज्ञांचं यश आहे, मोदी सरकारचं काही त्याच्यात हे नाही, कारण की ते पहिल्या काळात पण होतात, पण ते ह्या गोष्टी अशा डिफेन्सच्या आहेत तर त्या अशा कुठंच हे करू केल्या नाही पाहिजे। म्हणजे डिफेन्सच्या किंवा आपली इंटेलिजन्स ब्युरो असेल अशा गोष्टी मीडियासमोर सांगितल्या नाही पाहिजे, अननेसेसरी दुसऱ्या आपल्या शत्रू राष्ट्रांना त्याचा फायदा घेतात। देशासाठी घातक आहे का? ऑब्विसली घातकच आहे। मला तरी पर्सनली असं वाटतं की डिफेन्सच्या किंवा ह्या गोष्टी आहेत आपल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या किंवा काय आपल्या नेव्ही रिलेटेड गोष्टी असतील, ह्या अशा कुठे मीडियाला एक्सपोज करू नये माणसाने। की तुम्ही सरळ सरळ मीडियामध्ये सांगता की 300 ते 2000 किलोमीटरपर्यंत आपण सॅटेलाईट पाडू शकतो, हे चुकीचं आहे ना। आपली क्षमता समोरच्याला आपण सांगत आहे। शून्यवर पाईन टाईप करू, सबस्क्राईब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।